मनापासून पुन्हा एकदा मी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मंत्री महोदयांच्या या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्याला कल्पना आहे की भाऊ आपण पालकमंत्री आहात, निवडणुकांपुरते राजकारण असतं, एकदा निवडणुका संपल्या की आपण सगळ्या पक्षाचे असतात, संबंध महाराष्ट्राचे असतात. आपण या उपस्थित जनतेकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्या पक्षाचे मंडळी इथे उपस्थित आहात, आपण पालक सगळ्यांचे आहात. म्हणून सगळ्या जनतेच्या वतीनं शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं आपला सन्मान इथे केला जातोय तेव्हा आदरणीय प्रशासक साहेब रामसिंगजी सुलाने साहेब, मी यांना विनंती करेल की या भुसावळ नगरीमध्ये एक दमदार आणि पाणीदार नेतृत्व म्हणजे आमदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे तेव्हा आपण त्यांचं संबंध भुसावळकरांच्या वतीनं सन्मान करायचा आहे. धीरज पाटीलचा रामसिंग सुलाने साहेब प्रशासक या नात्याने नगर परिषदेच्या वतीनं आमदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करताय. जोरदार टाळ्या आदरणीय साहेबांच्या स्वागत आणि सन्मानासाठी. करोडो रुपयाचा निधी त्यासाठी त्यानंतर भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे इथे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान तहसीलदार साहेबांनी करावा अशी मी विनंती करतो. तहसीलदार साहेब प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत, आदरणीय दीपक हिवरे साहेब त्यांना सन्मानित करतो. इथे संबंध हा जो कार्यक्रम आहे हा शासकीय असल्यामुळे मी अगोदरच खुलासा केलेला आहे की आपण प्रशासनाच्या वतीनं दोनच जणांचा स्वागत आणि सन्मान करतोय. पण असं असलं तरी सुद्धा जरी फुलं नसले तरी शब्द तर आपण नक्कीच वापरू शकतो. त्याच्यामुळं सगळ्या संकेतामध्ये चौकटीत बसून जे जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना आपण ओळखतात, त्यामुळं कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता जे सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत झालेलं आहे असं गृहित धरण्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आपण वाजवाव्या आणि आपला वेळही वाचूया. कारण जितका वेळ वाचेल तेवढं भाऊ अधिक बोलतील, जेवढं भाऊ अधिक बोलतील तेवढा निधी जास्त मिळेल, तेवढा विकास कामं जास्त होतील. त्यामुळं आपण या संबंध कार्यक्रमामध्ये भाऊंचं आगमन झालेलं आहे आणि वेगळं काही प्रास्ताविक करण्यापेक्षा प्रशासनाने माझ्यावरतीच जबाबदारी सोपवलेली आहे की एक मिनिटामध्येच आपण प्रास्ताविक करावा आणि थेट दोन जण बोलतील आणि संवाद साधून हा कार्यक्रम समारोपाकडे जाणार आहे. बंधूंनो आपल्याला कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष असतं. नगरपालिकेला निधी पालकमंत्री या नात्याने यापूर्वी जेवढे जेवढे पालकमंत्री झालेले आहेत त्यांनी दिलेला नाही त्याच्यापेक्षाही जास्त निधी भाऊंनी दिलेला आहे. जर आकडेवारी आपण पाहिलेली असेल तर मंत्री पहिल्यांदा आपला मतदारसंघ बघतो किंवा आमदारही आपला मतदारसंघ बघतो, परंतु भाऊंची झेप जी आहे केवळ मतदारसंघापुरती नाही आहे तर जिल्हा आणि राज्याचंही देखील ते काम बघतायत. आपण जर पाहिलेलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये ज्या कामाला 6-6 महिने लागतील असं ते धरणाचं काम आता 15 दिवसामध्ये झालं, म्हणजे गतिमान कारभाराचा अनुभव आपण घेतो आहोत आणि कोट्यावधी रुपये भाऊंनी विकास निधी दिलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की नगरपालिकेला सगळ्यात जास्त निधी देणारे जर कोणी असतील तर ते पालकमंत्री आमदार गुलाबरावजी पाटील आहेत. कोटी कोटी रुपये दिलेले आहेत आणि ह्या विकास कामांकडे जर पाहिलं आमदार महोदय तर असं कुठं की एखादा पक्षाचा प्रतिनिधी असेल किंवा कार्यकर्ता असेल तर त्यालाच निधी दिलेला आहे. अगदी नाटा कॉलेजचा जो गेट आहे तिथून दुभाजक असेल तर एखादा ओपन स्पेस जागा असेल, गटर असो, भाऊ नेहमीच सांगतात गटर मीटर वॉटर जी नगरपालिका असते पूर्ण भुसावळ शहर डोळ्यासमोर ठेवून निधी दिलेला आहे. आणि म्हणून भाऊ सगळ्या जातीचे सगळ्या निधींनी देखील काम केलेलं आहे. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रशासनाच्या वतीनं आपला सन्मान झालेला आहे. अगोदरच इथं आपले लोकप्रिय आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे आहेत तेव्हा आपण बोलण्याच्या अगोदर लोकप्रतिनिधी या नात्याने भाऊ आपण आलेल्या लोकांशी संवाद साधावा अशी मी जनतेच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आदरणीय संजयजी सावकारे साहेब.